हा जादुई पंखा पूर्वी जत्रेत मिळायचा, हल्ली तो मिळत नाही, पण म्हणून काय झालं, आपण घरच्या घरीच बनवूया। यासाठी तुम्हाला विविध आकारांचे पेपर लागतील। सुरुवातीला एक 60 सेंटीमीटर बाय 10 सेंटीमीटर लांबीचा एक पातळ कागद घ्या आणि त्याच्या अशा निम्म्याने घड्या करत या। ह्या घड्या फक्त रेफरन्ससाठी आहेत। आता केलेल्या घड्या उघडा आणि या घड्यांचा आधार घेऊन एक पंख्याची घडी घालायला सुरुवात करा। जितकी पातळ घडी घालाल तेवढा तुमचा पंखा सुंदर होईल। करत 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 ही झाली तुमची पंख्याची घडी पूर्ण। आता ह्या पंख्याच्या दोन्ही टोकाला गमने दोन दोरे लावून घ्या। आता एक स्ट्रॉ घेऊन त्याच्यावर 20 बाय 8 सेंटीमीटर लांबीचा एक कागद असा गुंडाळून घ्या। तयार झालेल्या नळीचं एक टोक सेलोटेप वापरून असं चिकटवून टाका। आतला स्ट्रॉ बाहेर काढा आणि कात्रीनी नळीची दोन्ही टोकं व्यवस्थित कापून घ्या। अशीच एक दुसरी नळी तयार करा जी बुटकी असेल, पण आधीच्या नळीमध्ये जी सहज आत बाहेर करू शकेल। आता तयार केलेला पंखा असा एकत्र करून घ्या आणि एका बाजूनी लांब नळीत असा घुसवून घ्या। पंख्याची उघडझाप करताना तो बाहेर पडू नये नळीतनं, म्हणून नळीमध्ये हा पंखा गम वापरून व्यवस्थित बसवून घ्या। आता जाड आणि बुटकी नळी बारक्या नळीत सरकवा आणि पंख्याच्या दोन बाजूला जे आपण दोरे लावलेत ते सेलोटेप वापरून ह्या बुटक्या नळीला असे चिकटवून घ्या की झाला तुमचा पंखा तयार। नळी वर सरकवताच बघा पंखा कसा जादूने मिटतो ते, नळी खाली केली की उघडतो। आता ह्या पंख्यावर एक छानसा संदेश लिहून तुम्ही आगळंवेगळं भेटकार्डही बनवू शकता।